कोणार्क अपना शहर अपनी बातें। होली के मौके पर अंबरनाथ के चिकलोली डैम पर होली के बाद नहाने गए युवक की मृत्यु हो गई। इसे पुलिस ने एक्सीडेंटल डेथ की तरह दर्ज किया है, लेकिन मृतक के परिवार वालों ने मृतक के शरीर पर लगे जख्मों को देखकर इसे हत्या का मामला बताया है। आइए जानते हैं क्या है कहना भाजपा विधायक गणपत गायकवाड़ का और मृतक की बहन जयश्री मुकुंदे का। आनंद मुकुंदे ह्या नावाचा मुलगा काही मित्रांसोबत चिकलोली डॅमच्या इथं गेला होता आणि त्या ठिकाणी काही मुलांनी त्याला मारून टाकलं तिथे आणि त्यानंतर परवा दिवशी त्याचा तिथे मृत्यू झाला होता। परवा दिवशी संध्याकाळीच यांना डेड बॉडी भेटल्याच्या नंतर 8 ते 10 तासाच्या आतमध्ये त्याला बेवारस डिक्लेअर करून ह्या लोकांनी या उल्हासनगरचे महानगरपालिकेचे डॉक्टर आणि पोलीस डिपार्टमेंट ह्या दोघांनी त्याचं पोस्टमार्टम करून त्याची बॉडी पूर्ण हे करण्याचा प्रयत्न केला, पंचनामा केला। पंचनाम्याची कॉपी आपण मागितली होती सकाळपासून, त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत तिथे पोहोचले नाही। तो जो मुलगा जगा गाय पायागा जखमा जागा त्याच्यात जगा गाय ते जगागी गाय आम्ही शूटिंग काढल्याच्यानंतर आज आपण बघत असाल तर पत्रकारांनासुद्धा ती बॉडी बघण्यासाठी मनाई करतात। खरं तर या महाराष्ट्रामध्ये असंच चालू आहे। सचिन वाजेने मर्डर केली, आता ह्या पोलीस लोकांनी मर्डर केलेली आहे। असे प्रत्येक नागरिकांना एक एक करून हे महाराष्ट्राचे पोलीस लोक मारून टाकतील अशी मला भीती व्यक्त वाटते। कारण की आज जर आपण पत्रकारांना जर आपण त्या बॉडीजवळ जाऊन देत नाही, पत्रकारांना बॉडी बघून देत नाही, ह्याचा अर्थ काय? की ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये मोठं काहीतरी काम झालेलं आहे आणि म्हणून पत्रकारांनासुद्धा त्या बॉडीपासून जागा वंचित ठेवतात। आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी ही आहे का त्या मर्डर केसमध्ये जे आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी हे बॉडीगा बेवारस डिक्लेअर केली आणि त्या बेवारस डिक्लेअर बॉडीगा केल्याच्यानंतर ज्या डॉक्टरांनी जे बेवारस बॉडीचा PM केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे। आपण सकाळपासून सेंट्रल हॉस्पिटलला आलेले आहेत, तर डॉक्टरांचा रिस्पॉन्स काय भेटला? डॉक्टरांचा रिस्पॉन्स भेटला नाही। इथे बॉडी बघण्यासाठीसुद्धा 100 रुपये मागितले जातात लोकांकडनं, आता मला निदर्शन आली आहे आणि इथे डॉक्टर लोकांचा काही रिस्पॉन्स नाही। मागाशी मी फोनवरती बोलताना अर्धा भा संभाषण जागा फोन कट जागा, त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला साधा फोन सुद्धा केला नाही आणि त्याच्यामुळे मी इथे येऊन पुन्हा बघितलं तर ह्या पेशंटची ह्या परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये आहे तो। तुम्ही व्हिडिओ शूटिंग बघितल्यानंतर आता काय मागणी करताय पुढची? व्हिडिओ शूटिंग बघितल्याच्यानंतर हे बघण्यात येत आहे का त्या मुलाला मारून टाकली आहे, त्याला जागण्याचा प्रयत्न केलेला आहे, पायावरती जागल्याच्या जखमा आहेत आणि म्हणून ह्या याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्यांनी या मृत्यूमध्ये जे कारणीभूत असतील त्यांना अटक झाली पाहिजे, याच्यामध्ये पोलीस अधिकारी पण असतील असा माझा अंदाज आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन यांनी पूर्णपणे आमची दिशाभूल केलेली आहे। जो रिपोर्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे हृदयामध्ये पाणी झालेलं तो रिपोर्ट नाही आहे। आणि आता जर पोलीस स्टेशनमध्ये काय दाखवलं की त्याला अटॅक आलाय, अटॅक आला तर मी विचारलं पण अटॅक आलेला असताना त्याची मृत अवस्था अशी का राहील? त्याला इथे इथे मार लागलेला आहे आणि सरळ सरळ दिसतंय। तर आम्ही बोललो पंचनाम्याची कॉफी आम्हाला दाखवणार तर ते सुद्धा दाखवत नाही। आमचा बघितली फोटो, आता आमची मागणी आता जो शेवटचा PM साठी जो शेवटचा पंचनामा झाला त्या पंचनाम्यामध्ये आमच्याकडे सुद्धा त्याची व्हिडिओ आहे की त्याचा पायाला जाळलेला आहे, त्याच्या पाठीवरती पट्ट्याने बांबूने मारहाण केलेली आहे, त्याच्या डोक्याला सुद्धा मारण केलेली आहे आणि असं कोणतंच PM नाहीये की तो इथून असा भाग हे केला जातो। फक्त मागच्या साईडने त्यांनी ते हे केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या बरगड्या सुद्धा मोडलेल्या आहे, त्याची हत्या झाली आहे, 100% त्याची हत्या झालेली आहे। पण त्या हत्येमागे पूर्णपणे शिवाजीनगर अंबरनाथ पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन 4 नंबर तसेच सेंट्रल हॉस्पिटलचे सगळे वरिष्ठ डॉक्टर हे त्याच्यामध्ये पूर्णपणे सामील आहे। फक्त आम्ही आवाज उठवला, वरिष्ठ आमचे वरिष्ठ समाजकारी लोक इथं आल्यानंतरच ते काहीतरी हालचाल करतात, आम्ही इथे बाकी पूर्णपणे दिशाभूल करतात। तर लगेच त्यांनी कॉन्स्टेबल वगैरे पोलीस वगैरे आता आमची अशी मागणी आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं। आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसच्या इथे आंदोलन धोरणा करणार आहोत। आम्ही BJP चे कार्यकर्ते आहोत आणि आमचे आमदार गणपत शेटगावकर आमच्या सोबत खंबीरपणे आहेत आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत, नाही तर सामान्य जनता फक्त रडून आणि आपली मयत बॉडी घेऊन पोराला जाळून मोकळे होतील आणि 12 दिवस रडून
लढतील, पण असं ठामपणे लढायला ना, असं ठामपणे नेता सोबत असलं ना तरच होऊ शकतं, आणि ते आमच्यासोबत आहेत आणि म्हणून आम्ही आज इथपर्यंत आहोत आणि पुढे आम्हाला नाही नक्की मिळणार आणि आम्ही पूर्णपणे सपोर्टेड त्यांच्यासोबत स्ट्रॉंगली उभं राहणार आणि शेवटपर्यंत लढणार. आज जे आमच्यासोबत झालं आहे ते पुन्हा कोणासोबत नको घडायला, भले आम्हाला त्याचे हाडकं मिळतील मिळणार नाही जे काय होईल, पण इथून पुढे असा अन्याय कोणत्या मुलावरती किंवा कोणत्या अत्याचारा पर्सनवरती होणार नाही, बस एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. कोणार्क अपना शहर अपनी बातें.